इन अ लास्ट लेक्चर वी आर स्टडी अबाउट व्हाट इज मीन बाय टाइप्स ऑफ ग्रोथ. त्यानंतर आपण ग्रोथ कर, डी डिफरन्सिएशन, री डिफरन्सिएशन आणि डी डिफरन्सिएशन म्हणजे काय हे आपण बघितलेले. नाव इन अ टुडेज लेक्चर वी विल स्टडी अबाउट व्हॉट इज मीन बाय डेव्हलपमेंट. बघा, डेव्हलपमेंट जर कन्सिडर केली तर इट रेफर्स टू द ऑर्डर ऑर प्रोग्रेसिव्ह चेंजेस इन द शेप. डेव्हलपमेंट म्हणजेच काय तर शेपमध्ये किंवा फॉर्ममध्ये किंवा डिग्री ऑफ कॉम्प्लेक्सिटीमध्ये चेंजेस होतात, बरोबर, त्याला डेव्हलपमेंट म्हटलं जातं. म्हणजेच काय, एखादी वस्तू डेव्हलप होते, किंवा हे तर आपण एक्झाम्पल घेतो आहे प्लांटचं, तर प्लांट ज्यावेळेस डेव्हलप होत आहे, बरोबर, डेव्हलप होत आहे म्हणजेच काय होत आहे तर स्टार्टिंग फ्रॉम सीड कन्सिडर केलं अप टू द डेथ ऑफ द प्लांट, तर ही जेवढी काय डेव्हलपमेंट होणार आहे, जेवढे पण काय स्टेजेस दाखवणार आहेत, चेंजेस दाखवणार आहेत, ह्याला काय म्हणलेलं आहे, डेव्हलपमेंट म्हणलेलं आहे. म्हणजेच काय तर डेव्हलपमेंट इन्क्लूड्स ग्रोथ, मॉर्फोजेनेसिस, मॅच्युरेशन आणि सिनेसन्स. सिनेसन्स म्हणजे काय तर ओल्ड एज, त्याला म्हटलं जातं सिनेसन्स. म्हणजेच इथं काय होते बघा, डेव्हलपमेंट प्लांटची कशी होती आहे, सगळ्यात आधी सीड जर्मिनेट होईल, मग मेरिस्टेम तयार होईल, मग नंतर सेल डिव्हिजन होईल, नंतर प्लाझ्मॅटिक ग्रोथ होईल, सेल इलॉंगेशन होईल, सेल मॅच्युअर होईल, नंतर मॅच्युअर सेल झाल्यानंतर सिनेसन्स होईल, म्हणजेच ओल्ड एजला सेल जाईल आणि नंतर त्या सेलची डेथ होईल. तर ह्याला सगळ्याला काय म्हटलं तर डेव्हलपमेंट असं म्हटलं जातं, बरोबर, एकदम साधा सोपा कन्सेप्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट वन बघू आपण, प्लास्टिसिटी म्हणजे काय. बघा, प्लास्टिसिटी मीन्स वॉट, इट इज द कॅपॅसिटी ऑफ बीइंग मोल्डेड, फॉर्म्ड ऑर मोडल्ड. अशी कॅपॅसिटी प्लांटमध्ये ज्यांच्यामध्ये मोल्डेड तयार होतात किंवा मोल्ड तयार होतात, म्हणजे स्वतःच स्वतःमध्ये चेंजेस करून घेतात प्लांट, असं त्याला म्हणायचं प्लास्टिसिटी. म्हणजेच काय, इट इज द ॲबिलिटी ऑफ प्लांट टू फॉर्म डिफरंट काइंड्स ऑफ स्ट्रक्चर. अशी प्लांटमध्ये ॲबिलिटी असते जे की वेगळ्या प्रकारचं स्ट्रक्चर तयार करते, म्हणजेच काय तर चेंज तयार होतो, बरोबर. म्हणजेच हा चेंज कसा असतो तर रिस्पॉन्स टू डिफरंट एन्व्हायरमेंटल, म्हणजे एक्सटर्नल असेल किंवा इंटरनल स्टिम्युलाय असेल, इन अ व्हेरियस फेजेस ऑफ लाईफ. म्हणजे फॉर एक्झाम्पल प्लास्टिसिटी जर कन्सिडर केलं तर बघा, फॉर एक्झाम्पल हे एक प्लांट आहे, बरोबर. आता हे जे प्लांट आहे हे काय करतं, स्वतःमध्येच बदल घडवून घेतो, एन्व्हायरमेंटनुसार बदल घडवून घेईल, किंवा आतून इंटरनल स्टिम्युलायचा त्यांना काय मिळाला, म्हणजे आतून काय त्यांना ऑर्डर मिळाली की आता बदल घडवायचा आहे, मग वेगवेगळ्या लाईफमध्ये, लाईफच्या ज्या काही फेजेस असतात त्याच्यामध्ये हे काय करतात, स्वतःमध्ये चेंजेस घडवून घेतात, बदल घडवून घेतात, त्याला म्हटलं जातं प्लास्टिसिटी. लक्षात येते का बघा. आता काही प्लांट जर कन्सिडर केले तर मेनी प्लांट ज्युवेलाईन स्टेज आणि मॅच्युअर स्टेज डिफरंट फॉर्म्स ऑफ लीव्स दाखवतात. आता ज्युवेनाईल स्टेज आणि मॅच्युअर स्टेज म्हणजे काय, ज्युवेलाईन म्हणजेच नुकतीच जन्माला आलेली किंवा नुकतीच बॉर्न झालेली किंवा एकदम लहान असते ती, इमॅच्युअर असती, अशा स्टेजला ज्युवेलाईन स्टेज म्हटलेलं आहे. आणि मॅच्युअर स्टेज म्हणजे पूर्णपणे प्लांट ज्यावेळेस मॅच्युअर होतं त्याला मॅच्युअर स्टेज म्हटलेलं आहे. लक्षात येते का बघा. म्हणजे भरपूर सारे प्लांट जर कन्सिडर केले तर त्यांचे सुरुवातीला, म्हणजे ज्यावेळेस ते नुकतेच बॉर्न झालेले आहेत किंवा इमॅच्युअर आहेत अशा वेळेस आणि मॅच्युअर झालेत अशा वेळेस वेगवेगळ्या प्रकारचे लीव्स दाखवतात, तर त्याला म्हटलं जातं हेट्रोफिली. हा शब्द लक्षात ठेवा, हेट्रोफिली. हेट्रोफिली म्हणजे काय तर काही असे प्लांट आहेत जे जन्मल्यानंतर, म्हणजे नुकतेच बॉर्न झाल्यानंतर वेगळे लीव्स दाखवतात, वेगळी पानं दाखवतात, आणि मॅच्युअर झाल्यानंतर वेगळी पानं दाखवतात, त्याला हेट्रोफिली असं म्हटलं जातं. ह्याचं बेस्ट एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर कॉटन, त्यानंतर कोरिएंडर. कॉटन म्हणजे कापसाचं झाड, कोरिएंडर म्हणजे आपली कोथिंबीर, आणि लार्क्सपर. लार्क्सपर हे एक निळ्या कलरचं फूल येतं, ज्याला लार्क्सपर किंवा डेल्फिनियम असं म्हटलं जातं. जर तुम्ही हे गुगलवरती टाकलं तर तुम्हाला लार्क्सपरची इमेज बघायला मिळेल, ही तर मी आत्ता तुम्हाला दाखवली नाही. त्यानंतर आता काही प्लांटमध्ये एन्व्हायरमेंटल हेट्रोफिली पण येतं. आता एन्व्हायरमेंटल हेट्रोफिली म्हणजे काय तर एन्व्हायरमेंटमध्येच त्या प्लांटमध्ये चेंजेस येतात. एज अ बेस्ट एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर रँक्युलस फ्लॅबिलालिसिस, ज्यालाच बटरकप असं म्हटलं जातं. आता बटरकप, ह्याला बटरकप का म्हटलेलं आहे बघा, तर हे एक फ्लावरिंग प्लांट आहे, जसं की तुम्ही रोजचं प्लांट बघितलं असेल, बरोबर, सेम गुलाबाच्या फुलासारखं हे फूल दिसतं आणि खूप सारे अशा एका ह्याच्यामध्ये पाकळ्या असतात, ज्याला बटरकप असं म्हटलं जातं. कपला एक स्ट्रक्चर दिसतं फ्लावरचं, बरोबर. आता ह्यांच्यामध्ये जर बघितलं तर इंट्रेन्सिक प्लास्टिसिटी, इंट्रेन्सिक प्लास्टिसिटी म्हणजे काय, मुळताच त्यांच्यामध्ये ते कॅरेक्टर असतं प्लास्टिसिटीचं. प्लास्टिसिटी ह्याच्यावरून
तुम्हाला कळत आहे. तर अशी कॅपॅसिटी किंवा अशी ॲबिलिटी प्लांटमध्ये जे स्वतःचं स्ट्रक्चर स्वतःच तयार करतात किंवा बदलतात, त्याला प्लास्टिसिटी म्हणले. जसं की बघा, प्लास्टिक जर आपण शेप दिला तर ते बदलतं, तसंच काही प्लांटमध्ये नॅचरली किंवा एन्व्हायरमेंटनुसार हे प्लांट काय करत असतात, त्यांचे लीफ बदलत असतात, आणि अशा ह्याला हेट्रोफिली असं पण म्हटलं जातं, बरोबर. आता हे जे एक्झाम्पल द्यायचं म्हणजे, आता तुम्हाला इथं डायग्राममध्ये बघेल बघा, आता कोरिएंडर हे जर एक्झाम्पल घेतलं, कोरिएंडर म्हणजेच कोथिंबीर जर बघितली, तर सुरुवातीला तुम्ही कोथिंबीरीची पानं जर बघितली असतील तर ह्या अशा प्रकारे दिसतात, म्हणजे ज्युवेलाईन स्टेजला. त्यानंतर थोडंसं ते अडल्ट झालं की ह्या अशा प्रकारे दिसतं. आणि टेरेस्ट्रियल हॅबिट असेल, टेरेस्ट्रियल म्हणजे जर ती कोथिंबीर जमिनीवरती उगवत असेल किंवा जे कमी पाण्यामध्ये उगवत असेल, तर अशा प्रकारे त्याच्या लीफ असतात. पण वॉटर हॅबिटॅट जर कन्सिडर केली तर हे अशा प्रकारे पण कोथिंबीर दिसते, म्हणजे जर जास्त पाण्यामध्ये कोथिंबीर राहिली तर त्याचे लीफ असे पण होतात. ह्यालाच हेट्रोफिली असं म्हटलं जातं. बघा, एकदम साधा सोप्पा कन्सेप्ट आहे. प्लांट काय करतात तर दोन प्रकारचे लीव्स त्यांच्या पूर्ण लाईफमध्ये दाखवतात, म्हणजे डिपेंडिंग अपॉन एन्व्हायरमेंटल कॅरेक्टर असतील किंवा इंट्रेन्सिक कॅरेक्टर असतील, ते स्वतःचाच काय करतात, बदलतात, ज्याला हेट्रोफिली म्हटलं जातं किंवा त्याला प्लॅस्टिसिटी म्हटलं जातं. लक्षात आलं का? बघा, म्हणजे सुरुवातीला पानं कशी आहेत आणि नंतर ती कशी होतात डिपेंडिंग अपॉन द वॉटर अवेबिलिटी. लक्षात येते का? बघा, त्याला म्हटलं जातं प्लॅस्टिसिटी किंवा त्याला हेट्रोफिली असं म्हटलं जातं. एकदम सोप्पा कन्सेप्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट वन बघू आपण, ग्रोथ हार्मोन, जो की सगळ्यात महत्त्वाचा कन्सेप्ट आहे, नेहमी एक्झाममध्ये ह्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. आता ग्रोथ हार्मोन्स म्हणजे काय? बघा, द टर्म हार्मोन वॉज कॉइन्ड फर्स्ट बाय स्टार्लिंग. नाव लक्षात ठेवा सायंटिस्टचं. सगळ्यात पहिल्यांदा हार्मोन ही टर्म कोणी कॉइन केली? तर स्टार्लिंग नावाच्या सायंटिस्टने इन ॲनिमल फिजिओलॉजीमध्ये, ॲनिमलमध्ये. द इंटरनल फॅक्टर दॅट इन्फ्लुएन्स ग्रोथ आर कॉल्ड ॲज अ ग्रोथ हार्मोन. असे इंटरनल फॅक्टर जे ग्रोथला इन्फ्लुएन्स करतात, इन्फ्लुएन्स म्हणजे काय, तर ग्रोथला वाढण्यासाठी मदत करतात किंवा ग्रोथ होण्यासाठी मदत करतात, तर अशा फॅक्टरला ग्रोथ हार्मोन म्हटलं जातं किंवा ग्रोथ रेग्युलेटर म्हटलं जातं. आता हे जे ग्रोथ रेग्युलेटर आहे ते काय करतात, दे इनहिबिट प्रमोट ऑर मॉडिफाईड द ग्रोथ. ते काय करतात, एकतर ग्रोथला इनहिबिट करतात म्हणजे थांबवतात किंवा प्रमोट करतात. प्रमोट म्हणजे काय, तर वाढायला मदत करतात किंवा ग्रोथला मॉडिफाईड करण्याचं काम करतात, म्हणजे बदलण्याचं काम करतात. त्यांना ग्रोथ हार्मोन्स म्हटलं जातं. आता ग्रोथ हार्मोन्स आपल्याला जे स्टडी करायचे आहेत ते पाच प्रकारचे आहेत. बघा, त्याच्यामध्ये दोन टाईप्स पडतात. एक आहे ते ग्रोथ प्रमोटर, ज्याच्यामध्ये बेस्ट एक्झाम्पल येतं ऑक्झिन, जिब्रिलिन्स आणि सायटोकायनिन्स. हे ग्रोथ प्रमोटर्स आहेत, म्हणजे ग्रोथला प्रमोट करण्याचं काम करतील, म्हणजेच वाढवण्याचं काम करतील. लक्षात येते का? बघा, नावं लक्षात ठेवा हार्मोनशी, ऑक्झिन, जिब्रिलिन्स आणि सायटोकायनिन, हे तीन ग्रोथ प्रमोटर्स आहेत. आणि ग्रोथ इनहिबिटर म्हणजे काय, तर जे प्लांटच्या ग्रोथला थांबवतील त्याला म्हटलं जातं ग्रोथ इनहिबिटर, जे की दोन आहेत, इथिलिन आणि ॲप्सिसिक ॲसिड. असे पाच हार्मोन आपल्याला स्टडी करायचे आहेत. बघा, लक्षात आले का कोणते कोणते आहेत? ग्रोथ हार्मोन म्हणजे काय, हार्मोन ही कोणी टर्म कॉइन केली, तर स्टार्लिंग नावाच्या सायंटिस्टने केली. म्हणजेच काय, तर असे फॅक्टर, असा इंटरनल फॅक्टर जो ग्रोथला वाढायला मदत करतो त्याला म्हटलं जातं ग्रोथ हार्मोन, जे की पाच प्रकारचे आहेत, ज्याच्यामध्ये परत दोन टाईप्स पडतात. एक आहे ते प्रोमोटर आणि एक आहे ते इनहिबिटर. प्रोमोटरमध्ये काय काय येतं सांगितलं मी, ऑक्झिन, जिब्रिलिन आणि सायटोकायनिन. आणि इनहिबिटरमध्ये काय येतं, इथिलिन आणि ॲप्सिसिक ॲसिड, जे की ग्रोथला थांबवण्याचं काम करतील. आणि प्रोमोटर म्हणजे जे ग्रोथला मदत करतील, बरोबर. मग त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण बघू ऑक्झिन. त्याच्या आधी बघा, अकॉर्डिंग टू थायमन अँड पिनकस, आता ह्या दोन सायंटिस्टच्यानुसार प्लांट हार्मोन्स आर द ऑर्गॅनिक सबस्टन्सेस प्रोड्यूस नॅचरली इन हायर प्लांट्स अफेक्टिंग ग्रोथ ऑर अदर फिजिओलॉजिकल फंक्शन्स ॲट अ साईट रिमोट फ्रॉम इट्स प्लेस ऑफ प्रोडक्शन अँड ॲक्टिव्ह इन व्हेरी मायन्यूट अमाऊंट. आता त्यांच्या म्हणण्यानुसार ग्रोथ हार्मोनची डेफिनेशन त्यांनी काय सांगितली आहे, बघा, थायमेन आणि पिनकसच्या, प्लांट हार्मोन्स असे आहेत जे की ऑर्गॅनिक सबस्टन्स आहे, नॅचरली हायर प्लांट्समध्ये प्रोड्यूस होतात. आणि ते कशावरती अफेक्ट करतात, तर ग्रोथ आणि फिजिओलॉजिकल फंक्शनवरती. आणि हे जे ग्रोथ हार्मोन्स आहेत, त्यांचे जे प्लेस ऑफ प्रोडक्शन आहे, तर तिथं ते लेस ॲक्टिव्ह असतात किंवा मायन्यूट अमाऊंटमध्ये ते ॲक्टिव्ह
ॲक्टिव असतात हे लक्षात ठेवा. हार्मोन जे आहेत ते ट्रान्सपोर्ट कसे केले जातात एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसला प्लांटमध्ये, तर थ्रू फ्लोएम पॅरेनकायमा. आणि हे कोणी सांगितलं? फिलिप्स नावाच्या सायंटिस्टने सांगितलं इन 1971. हे लक्षात ठेवा. बघा हार्मोन्स म्हणजे काय लक्षात आलं का? बघा हार्मोन्स म्हणजे ऑर्गॅनिक सबस्टन्सेस आहेत, नेहमी हायर प्लांटमध्ये ते प्रोड्यूस केले जातात. आणि हार्मोन्स हे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कसे ट्रान्सपोर्ट होतात, तर फ्लोएम पॅरेनकायमा थ्रू ट्रान्समिट केले जातात. हे कोणी सांगितलं? तर फिलिप्स नावाच्या सायंटिस्टने सांगितलं. त्यानंतर सगळ्यात पहिलं आपण हार्मोन बघू, व्हॉट इज मीन बाय ऑक्झिन. बघा ऑक्झिन जर कन्सिडर केला तर FW वेंट नावाच्या सायंटिस्टने सगळ्यात पहिल्यांदा ही टर्म यूज केली होती किंवा कॉईन केली होती. नाव लक्षात ठेवा, FW वेंट इन 1931. आता ऑक्झिन जो आहे तो सुरुवातीला कसा आयसोलेट केला होता, तर कुठून काढला होता? बघा, तर इट इज आयसोलेटेड फ्रॉम युरिन ऑफ ए पर्सन सफरिंग फ्रॉम पिलाग्रा. आता पिलाग्रा हा एक डिसीज आहे ज्याच्यामध्ये पर्सनला डिफिशियन्सी होते. इट कॉजेस द डिफिशियन्सी किंवा लॅक ऑफ निकोटिनिक ॲसिडची जर डिफिशियन्सी झाली शरीरामध्ये. बघा मी काय म्हणते, निकोटिनिक ॲसिडची जर शरीरामध्ये डिफिशियन्सी झाली कमतरता झाली तर पिलाग्रा नावाचा डिसीज होतो, त्याच्यामध्ये डायरिया वगैरे असे सिम्टम्स दिसून येतात. लक्षात आलं का? बघा, तर असे ज्यांच्यामध्ये डिसीज झालेला आहे पिलाग्रा, तर त्यांच्यामधून हा ऑक्झिन सगळ्यात सुरुवातीला आयसोलेट केला होता त्यांच्या युरिनमधून. बरोबर, पण इथं आपलं प्लांट बद्दल चाललं आहे, त्याच्यामुळं इन प्लांट्स इट इज सिंथेसाइज्ड इन ग्रोईंग टिप्स. आता प्लांटमध्ये कुठे सिंथेसिस होतं किंवा कुठं तयार होतं ऑक्झिन, तर बघा जिथं ग्रोईंग टिप्स आहेत. आता फॉर एक्झाम्पल हे जर प्लांट कन्सिडर केलं तर ह्या प्लांटच्या टिपला ऑक्झिन तयार होत असतं, किंवा जिथं मेरिस्टमॅटिक रिजन आहेत. मेरिस्टमॅटिक रिजन म्हणजे तुम्हाला सांगितलं आहे मागच्या लेक्चरमध्ये, मेरिस्टेम किंवा मेरिस्टमॅटिक रिजन म्हणजे काय, तर जिथं ग्रोथ होत असते, ग्रो होत असतं प्लांट, तर अशा रिजनला मेरिस्टमॅटिक रिजन म्हणलं जातं. तर जिथं जिथं ग्रोथ पॉईंट आहेत, बघा जिथं जिथं प्लांट ग्रो होते तर अशा ठिकाणी ऑक्झिन प्रेझेंट असतात. लक्षात आहे का? बघा, आणि मेरिस्टमॅटिक रिजनमध्ये सुद्धा हा प्रेझेंट असतो. आणि हे काय करतात, तर ह्या रिजनपासून काय करतात, तर ते ट्रान्सपोर्ट केलं जातात टू द अदर पार्ट्स ऑफ प्लांट. म्हणजे जिथं जिथं टीप प्रेझेंट आहे, जिथं जिथं ग्रोईंग पॉईंट प्रेझेंट आहे, अशा ठिकाणी ऑक्झिन तयार होतील आणि ते ट्रान्सपोर्ट केले जातील बाकीच्या पार्ट्सला. बरोबर, आता मोस्ट कॉमन आणि इम्पॉर्टंट नॅचरल ऑक्झिन कोणते आहेत, तर लक्षात ठेवा, Indole 3 acetic acid, म्हणजे शॉर्टमध्ये त्याला IAA असं म्हटलं जातं. हे काय आहे? मोस्ट कॉमन आणि इम्पॉर्टंट नॅचरल ऑक्झिन आहे. नंतर ट्रिप्टोफॅन हे प्रायमरी प्रीकर्सर आहे AAचं, म्हणजेच ट्रिप्टोफॅन नावाचं जे हार्मोन आहे हे प्रायमरी प्रीकर्सर आहे Indole acetic acidचं प्लांटमध्ये. अँड इट इज द फर्स्ट हार्मोन टू बी डिस्कवर्ड इन प्लांट. आता असं म्हटलं जातं की Indole 3 acetic acid आणि ट्रिप्टोफॅन जे आहेत ते सगळ्यात पहिलं हार्मोन आहे प्लांटमध्ये डिस्कवर केलेलं. आणि हे हार्मोन कशासाठी रिस्पॉन्सिबल असतं, तर फॉर सेल इलॉन्गेशन. जे ज्या वेळेस सेलचं इलॉन्गेशन होईल, ज्या ज्या वेळेस सेलची वाढ होईल, तर ह्या सेलच्या वाढीसाठी रिस्पॉन्सिबल कोण असतं, तर हे ऑक्झिन हार्मोन असतं, जे नॅचरली कोणाच्या फॉर्ममध्ये मिळतं आहे, Indole 3 acetic acidच्या फॉर्ममध्ये मिळतं आहे. हे लक्षात ठेवा. आता हे जे हार्मोन आहे इट शोज पोलार ट्रान्सपोर्ट. पोलार ट्रान्सपोर्ट म्हणजे काय, तर ह्यांचं जे ट्रान्सपोर्ट होतं हे सेल टू सेल होतं, म्हणजे एका सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये, दुसऱ्यामधून तिसऱ्या, तिसऱ्यामधून चौथ्या, हे असं सेल टू सेल ट्रान्सपोर्ट असतं, ज्याला पोलार ट्रान्सपोर्ट असं म्हटलं जातं. अँड शो बेसिपिटल ट्रान्सपोर्ट इन अ स्टेम. आता बेसिपिटल ट्रान्सपोर्ट म्हणजे काय, तर असं ट्रान्सपोर्ट टुवर्ड्स बेस होतं. लक्षात येते का? बघा, असं ट्रान्सपोर्ट जे टुवर्ड्स बेसला होतं, म्हणजे बेसच्या इकडे जातं, त्याला म्हटलं जातं बेसिपिटल ट्रान्सपोर्ट. म्हणजे लक्षात आलं का? बघा, पोलार आणि बेसिपिटल ट्रान्सपोर्ट कन्सेप्ट लक्षात आले का? बघा, पोलार म्हणजे एका सेलपासून दुसऱ्या सेलकडे जाईल आणि बेसिपिटल म्हणजे टुवर्ड्स बेसला जाईल, म्हणजेच बेस स्टेमच्या बेसला हे नेहमी ऑक्झिन हार्मोन जे आहे ते टिपपासून बेसला जात असतं. लक्षात आलं का? बघा, आणि आत्ता जर कन्सिडर केलं ऑक्झिन, तर नाव सिंथेटिक ऑक्झिन्स, काही सिंथेटिक ऑक्झिन्स पण आता सध्या मार्केटमध्ये मिळतात किंवा तयार होतात, ज्यालाच IBA इंडॉल ब्युटेरिक ॲसिड किंवा NAA ज्याला नॅफ्थेलिन ॲसिटिक ॲसिड किंवा 2,4-D पिक्लोरा म्हणजे
फिनॉक्सी ॲसेटिक ॲसिड हे सगळे यूज केले जातात. बरोबर, त्यानंतर नेक्स्ट बघा आता फिजिओलॉजिकल इफेक्ट आणि ॲप्लिकेशन ऑफ ऑक्झिन बघू आपण. आता ऑक्झिन जर कन्सिडर केला तर प्रायमरी इफेक्ट इज सेल एनलार्जमेंट. आत्ताच मी सांगितलं सगळ्यात महत्त्वाचा ऑक्झिनचा प्लांटवरती इफेक्ट काय होतो तर सेल एनलार्जमेंटमध्ये होतो. ज्यावेळेस सेलची ग्रोथ व्हायची आहे किंवा मोठी सेल करायची असेल तर त्यासाठी ऑक्झिन हार्मोन हा प्लांटमध्ये महत्त्वाचा आहे, हे लक्षात ठेवा. इन अ मोस्ट ऑफ हायर प्लांट्स ग्रोईंग अपायकल बड इनहिबिट्स द ग्रोथ ऑफ लॅटरल बड. बघा जे हायर प्लांट्स असतात त्याच्यामध्ये जी अपायकल बड असते म्हणजे टुवर्ड्स अपेक्स, बरोबर, म्हणजे टीपला, तर ते काय करतं ही जी लॅटरल ब्लड आहे तर ते जी ग्रोथ इनहिबिट करत असतं म्हणजे थांबवत असतं. बरोबर, आणि अशा ह्याला अपायकल डॉमिनन्स असं म्हटलं जातं. म्हणजे इथं काय होतं आहे बघा, फॉर एक्झाम्पल जर कन्सिडर केलं हे प्लांट आहे, बरोबर, आणि इथं अशा लॅटरल ब्रांचेस आलेले आहेत. बरोबर, तर इथं टीपला हे जे अपायकल टीप आहे, बरोबर, किंवा त्याला अपायकल बड म्हणू आपण, तर हे अपायकल बड ह्या लॅटरल बडला थांबवत असतं ग्रो होण्यासाठी. बरोबर, त्याला अपायकल डॉमिनन्स असं म्हटलं जातं. आणि इथे ऑक्झिन स्टिम्युलेट्स ग्रोथ ऑफ स्टेम आणि रूट. मग इथलं जे ऑक्झिन प्रेझेंट आहे म्हणजेच हार्मोन जो की टीपला प्रेझेंट असतो तर तो काय करतो, जो स्टेम आणि रूट ग्रो होत असतो तर त्याला स्टिम्युलेट करण्याचं काम करतो. स्टिम्युलेट म्हणजे उत्तेजन करण्याचं काम किंवा त्याला ग्रो होण्यासाठी मदत करण्याचं काम हे ऑक्झिन करत असतं. म्हणजे ऑक्झिनचं फंक्शन लक्षात आलं का बघा, ऑक्झिन स्टिम्युलेट्स ग्रोथ ऑफ स्टेम अँड रूट. रूटची स्टेम सॉरी रूट आणि स्टेमची जी काही ग्रोथ आहे तर त्याला वाढण्याचं काम किंवा मदत करण्याचं काम हे ऑक्झिन करत असतात. त्यानंतर नेक्स्ट फंक्शन काय, तर ऑक्झिन इंड्युसेस मल्टिप्लिकेशन ऑफ सेल. इवन ऑक्झिन काय करत असतं तर सेलची मल्टिप्लिकेशन व्हावी म्हणून त्यांना मदत करत असतं सेलला, आणि म्हणून ऑक्झिन जे आहे ते टिश्यू कल्चर एक्सपेरिमेंटमधून वापरलं जातं टू प्रोड्यूस द कॅलस. कॅलस म्हणजे काय, तर अशी सेलचं स्ट्रक्चर जे की टिश्यूजपासून तयार केलं जातं त्याला म्हटलं जातं कॅलस. जे की आपण डीपमध्ये टिश्यू कल्चर बघणार आहे त्यावेळेस हे स्टडी करणार आहे कॅलस म्हणजे काय. इवन मला वाटतं तुम्ही 11वीमध्ये पण कॅलस हा शब्द गेलेला आहे तुम्हाला. बघा कॅलस म्हणजे परत एकदा सांगते की एखाद्या टिश्यूपासून ज्यावेळेस सेलचं ऑर्गनायझेशन होतं म्हणजे टिश्यूपासून हळूहळू प्लांट ग्रो होत असतं त्यावेळेस सुरुवातीला कॅलस तयार होतं आणि त्या कॅलसमध्ये ऑर्गॅनोजेनेसिस म्हणजेच ऑर्गन तयार होतात आणि मग पूर्ण प्लांट तयार होतं त्याला कॅलस असं म्हटलं जातं. बघा म्हणून मग मी काय सांगितलं की ऑक्झिन जे आहे ते सेलला मल्टिप्लिकेशन करायला मदत करतं किंवा इंड्यूस करतं. इंड्यूस म्हणजेच उत्तेजित करतं, मदत करतं. म्हणून ऑक्झिन हे टिश्यू कल्चर एक्सपेरिमेंटमधून मध्ये पण वापरलं जातं. म्हणजे ऑक्झिनची कामं काय काय आहेत बघा, एक तर सगळ्यात महत्त्वाचं ग्रोथ ऑफ स्टेम आणि रूटला स्टिम्युलेट करणं, त्यानंतर मल्टिप्लिकेशन ऑफ सेलला इंड्यूस करणं म्हणून ते टिश्यू कल्चर एक्सपेरिमेंटमध्ये वापरलं जातं. इवन इट स्टिम्युलेट्स फॉर्मेशन ऑफ लॅटरल अँड ॲडव्हॅन्टिशियस रूट. जे लॅटरल आणि ॲडव्हॅन्टिशियस रूट आहेत, ॲडव्हॅन्टिशियस रूट आपल्याला ऑलरेडी झालेलं आहे, तर अशा ह्याला फॉर्म करण्यासाठी रूटला ऑक्झिन हे महत्त्वाचं आहे. कारण नेहमी लक्षात ठेवा ऑक्झिन हे रूट आणि स्टेमच्या टीपला प्रेझेंट असतं किंवा तयार होत असतं, सिंथेसाइज होत असतं, आणि म्हणून दीज आर मार्केटेड ॲज अ सिंथेटिक हर्बिसाइड. म्हणून ऑक्झिन हल्ली मार्केटमध्ये सिंथेटिक हर्बिसाइड म्हणून विकले जातात. ह्याचं बेस्ट एक्झाम्पल जर द्यायचं म्हटलं तर 2,4-D म्हणजेच 2,4-Dichloro-Phenoxy ॲसिटिक ॲसिड त्याला म्हटलं जातं. तर अशा सिंथेटिक हर्बिसाइडच्या स्वरूपात ऑक्झिन मार्केटमध्ये विकत मिळतं. इवन इट किल्स डायकॉट वीड्स विदाउट अफेक्टिंग मोनोकॉट क्रॉप प्लांट्स. आता काही वेळेस बघा जर मोनोकॉट क्रॉप आपण ग्रो केले असतील म्हणजे जसं की बाजरा मेज तर त्याच्यामध्ये चुकून डायकॉटचे वीड म्हणजे तण येतं तर ह्या तणला मारण्याचं काम सुद्धा ऑक्झिन करत असतं. जर ऑक्झिनचा आपण स्प्रे केला तयार आणि तो फवरला सगळीकडं तर हे तणला मारण्याचं काम
वीड म्हणजेच काय तण, तर त्याला मारण्याचं कामसुद्धा ऑक्झिन करत असतं. हे एवढे सगळे फंक्शन्स आहेत ऑक्झिनचे किंवा ॲप्लिकेशन्स आहेत ऑक्झिनचे. इवन द सीडलेस फ्रूट्स, लाईक आता सीडलेस फ्रूट जे आहेत तुम्ही बघा, ऑरेंज, लेमन, ग्रेप्स बघितले असतील, तर त्याच्यामध्ये हल्ली सीड येत नाहीत, तर त्यांना सीडलेस फ्रूट्स म्हटलं जातं. मग त्यामध्ये ऑरेंज, लेमन, ग्रेप्स, बनाना हे एक्झाम्पल येतात. तर हे सगळे जे आहेत दे आर ऑल्सो प्रोड्यूस बाय ॲप्लिकेशन ऑफ ऑक्झिन. ऑक्झिन थ्रू हे सीडलेस फ्रूट पण तयार केले जातात किंवा होतात. म्हणजेच काय तर ते इंड्युसेस पार्थिनोकार्पी. पार्थिनोकार्पी म्हणजे काय तर फॉर्मेशन ऑफ फ्रूट विदाउट फर्टिलायझेशन. त्याला म्हटलं जातं पार्थिनोकार्पी, लक्षात ठेवा. फॉर्मेशन ऑफ फ्रूट विदाउट फर्टिलायझेशन त्याला म्हटलं जातं पार्थिनोकार्पी. म्हणजे ऑक्झिनचं काम काय तर विदाउट फर्टिलायझेशन हे फ्रूट काय करतील, तयार करायला मदत करतील. इवन ऑक्झिन प्रमोट सेल डिव्हिजन इन कॅम्बियम अँड ऑल्सो कॉजेस अर्ली डिफरन्सिएशन ऑफ झायलेम अँड फ्लोएम. अजून दुसरं फंक्शन काय सांगणार ऑक्झिनचं, तर ऑक्झिन हे सेल डिव्हिजनला पण प्रमोट करण्याचं काम करतं कॅम्बियमला, आणि अर्ली डिफरन्सिएशन म्हणजे पटकन झायलेम आणि फ्लोएम डिफरन्शिएट व्हावं, ज्यावेळेस प्लांट ग्रोथ होत असते त्यावेळेस हे ऑक्झिनचं काम असतं झायलेम आणि फ्लोएम सेपरेट करण्यासाठी. इवन इट प्रमोट्स रूट इलॉन्गेशन इन लो कॉन्सन्ट्रेशन अँड शूटिंग ॲट हायर कॉन्सन्ट्रेशन. बघा, इवन हे रूट इलॉन्गेशनला लो कॉन्सन्ट्रेशनमध्ये किंवा शूट हायर कॉन्सन्ट्रेशनमध्ये जर असेल, शूट म्हणजे स्टेम, तर त्यासाठी सुद्धा हे मदत करतं पटकन ग्रो होण्यासाठी. त्यानंतर इट ऑल्सो हॅस्टन्स अर्ली रूटिंग इन प्रोपोगेशन बाय कटिंग. इवन बघा, प्रोपोगेशन म्हणजे काय तर कोणत्याही प्लांटचा पार्ट वापरून ज्यावेळेस रिप्रोडक्शन प्लांटमध्ये केलं जातं त्याला प्रोपोगेशन असं म्हटलं जातं. हा सुद्धा शब्द आपल्याला पहिल्या चॅप्टरमध्ये झालेला आहे, आणि इवन 11वीमध्ये पण आपण स्टडी केलेला आहे. प्रोपोगेशन म्हणजे काय तर कोणत्याही प्लांटचा पार्ट वापरून ज्यावेळेस रिप्रोडक्शन केलं जातं, मग त्यामध्ये प्रोपोगेशन हे दोन टाईपचे असतात. आपण पहिल्या चॅप्टरमध्ये बघितले आर्टिफिशियल आणि नॅचरल, बरोबर. ज्याच्यामध्ये आर्टिफिशियलमध्ये आपण कटिंग, ग्राफ्टिंग, लेअरिंग असं बघितलं होतं, आठवते का बघा. ज्याच्यामध्ये कटिंग हे आपण बघितलेलं आहे. म्हणजेच ऑक्झिनचं काम काय तर इट ऑल्सो हॅस्टन्स. हॅस्टनचा अर्थ होतं पटकन ती क्रिया घडवून आणणे, त्याला हॅस्टन असं म्हटलं जातं. म्हणजे पटकन त्याच्यामध्ये रूट तयार करायला मदत करतात ऑक्झिन एखाद्या प्लांटमध्ये, लक्षात येते का बघा. इवन फॉलियर स्प्रे ऑफ NAA. फॉलियर स्प्रे म्हणजे काय तर NAA आणि 2,4-D हे जर ऑक्झिन वापरले, त्यांचा स्प्रे जर एखाद्या प्लांटवरती स्प्रे केला, तर त्यांच्यामध्ये फ्लावरिंग तर लगेच होतं. जसं की बेस्ट एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर लिच्ची आणि पायनॲपलमध्ये ह्यांचा स्प्रे वापरला जातो. आता लिच्ची म्हणजे काय तर हे असं फ्रूट आहे जे की चायनाच्या बाजूला सापडतं. ज्यांना जर बघायचं असेल तर त्याचा फोटोग्राफ तुम्हाला गुगलवरती मिळेल. पण हे जे लिच्ची आहे ते दिसताना मात्र स्ट्रॉबेरीसारखं दिसतं, त्याला लिच्ची म्हटलं जातं. आणि पायनॲपल म्हणजे ह्यांच्यामध्ये जर पटकन फ्लावरिंग आणायचं असेल अशा प्लांटमध्ये, तर तिथं फॉलियर स्प्रे केले जातात किंवा स्प्रे सोडला जातो NAA आणि 2,4-D, जेणेकरून पटकन त्या प्लांटमध्ये फ्लावरिंग होईल आणि मग फ्रुटिंग होईल. तसंच सेम ऑक्झिनचं अजून काम काय बघा, इट प्रिव्हेंट्स प्री मॅच्युअर फ्रूट ड्रॉप्स इन ॲपल्स, पियर अँड ऑरेंजेस. प्री मॅच्युअर फ्रूट ड्रॉप म्हणजे काय तर काही वेळेस बघा, फ्रूट मॅच्युअर न होताच, म्हणजे पूर्णपणे न होताच फ्रूट आपोआप ते झाडापासून गळले जातात, त्याला प्री मॅच्युअर फ्रूट म्हटलं जातं. तर असं प्री मॅच्युअर फ्रूटचं ड्रॉप होऊ नये, म्हणजे पडू नाही, म्हणून सुद्धा ऑक्झिन काय करत असतात, मदत करत असतात. म्हणजेच फॉलियर स्प्रे जर त्या झाडावरती मारला तर तिथं प्री मॅच्युअर फ्रूट ड्रॉप होणार नाही. मग ते कशा कशामध्ये वापरतील तर ॲपलच्या झाडावरती स्प्रे वापरतील, किंवा पियरच्या, ऑरेंजेसच्या. आणि इवन हे काय करतात तर ॲप्सिशन लेअरला प्रिव्हेंट करतात फॉर्म होण्यापासून. आता ॲप्सिशियम लेअर म्हणजे काय बघा, तर एक लक्षात ठेवा, हे प्लांट आहे बरोबर, ह्या प्लांटवरती जर फ्रूट आलं बरोबर, तर ह्या फ्रूटच्या बेसला एक लेअर तयार होत असतो पॅरेनकायमा सेल्सचा. लक्षात घ्या मी काय म्हणते, ह्या फ्रूटच्या बेसला पॅरेनकायमा सेलचा लेअर होत असतो तयार. आणि हा झाल्यानंतर ज्यावेळेस फ्रूट
ह्या झाडापासून वेगळं होणार आहे, तर त्याच्या आधी हा लेअर तयार होत असतो, बरोबर. मग हा लेअर तयार होऊ नाही म्हणून सुद्धा फॉलियर स्प्रे काय केला जातो, तिथं मारला जातो प्लांटवरती. लक्षात द्या का, बघा हा लेअर तयार झाला ॲप्सिशन लेअर, तर त्याच्यानंतर मग फ्रूट काय होतं, झाडापासून वेगळं होतं, म्हणजेच ते फ्रूट पूर्णपणे आता तयार झालेलं आहे असं समजलं जातं आणि ते प्लांटपासून सेपरेट होतं. पण काही वेळेस प्री मॅच्युअर असल्यामुळे हे ॲप्सिशन लेअर आधीच तयार होतात, मग ते होऊ नाहीत म्हणून ते प्रिव्हेंट केलं जातं. लक्षात द्या का, बघा इवन ऑक्झिन प्ले अ रोल इन इलॉंगेशन ऑफ सेल. सेलचे जर इलॉंगेशन करायचं असेल तरीसुद्धा ऑक्झिनचा मोठा रोल असतो. त्यानंतर इट इज नोन टू इन्क्रीज द रेट ऑफ रेस्पिरेशन. इवन ऑक्झिन प्लांटमध्ये रेस्पिरेशनचा रेट वाढवण्याचं कामसुद्धा करत असतात. आणि ऑक्झिन ब्रेक डॉर्मन्सी इन सीड अँड प्रमोट क्विक जर्मिनेशन. आता ब्रेक डॉर्मन्सी इन सीड म्हणजे काय, तर काही वेळेस सीड जे असतात त्या खूप काळासाठी जर तशाच राहिल्या असतील, ज्याला डॉर्मन्सी म्हटलं जातं, म्हणजे ते काहीच रिॲक्शन दाखवत नाहीत, म्हणजेच कुठल्या एन्व्हायरमेंट कंडिशनला काहीच दाखवत नाहीत किंवा प्लांट ग्रो करत नाहीत, त्याला डॉर्मन्सी सीड म्हटलं जातं. तर ती डॉर्मन्सी ब्रेक करण्याचं काम, तोडण्याचं काम सुद्धा ऑक्झिन करत जातो. म्हणजे खूप वर्षानुवर्ष जर ते एखादं सीड तिथंच पडलं असेल, त्याच्यावरती जर ऑक्झिनचा स्प्रे केला, तर काय होणार आहे, तर पटकन तिथं सीडचं जर्मिनेशन होणार आहे, म्हणजे सीड जर्मिनेट होणार आहे. एवढे सगळे युजेस आहेत ऑक्झिनचे. काही वेळेस एक्झाममध्ये 3 मार्काला ॲप्लिकेशन ऑफ ऑक्झिन विचारलं जाऊ शकतं, त्याच्यामुळे व्यवस्थित करून ठेवा. त्यानंतर नेक्स्ट वन आहे, त्यानंतर नेक्स्ट वन बघू आपण जिब्रेलिन्स. बघा जिब्रेलिन्स म्हणजे काय, तर हा एक दुसरा ग्रोथ हार्मोन आहे. इट इज अनदर ग्रोथ प्रमोटिंग हार्मोन अँड इट इज अबंडंट इन रूट टीप अँड डेव्हलपिंग सीड्स. बघा हा कुठे कुठे प्रेझेंट आहे, तर जिथं रूट टीप आहेत किंवा डेव्हलपिंग सीड आहेत, तर अशा ठिकाणी हा ग्रोथ हार्मोन प्रेझेंट आहे. इट शोज नॉन पोलर ट्रान्सपोर्ट थ्रू वॅस्क्युलर टिश्यूज. आता इथं पोलर आणि नॉन पोलरचा अर्थ समजून घ्या. पोलर म्हणजे मी सांगितलं सेल टू सेल ट्रान्सपोर्ट होतं, आणि नॉन पोलर म्हणजे काय, तर इथं सेल टू सेल ट्रान्सपोर्ट होत नाही, म्हणजेच काय, तर हे नॉन पोलर ट्रान्सपोर्ट दाखवतो थ्रू वॅस्क्युलर टिश्यू. फक्त वॅस्क्युलर टिश्यूजमधूनच ह्याचा काय होईल, ट्रान्सपोर्ट होईल. आता जिब्रेलिन हा जो हार्मोन आहे, इट वॉज फर्स्ट आयसोलेटेड फ्रॉम द फंगस. सगळ्यात पहिल्यांदा हा जिब्रेलिन कुठून आयसोलेट केला होता, तर एका फंगसपासून आयसोलेट केला होता, ज्याला जिब्रेला फ्युजिकुराय असं म्हटलं जातं बाय द जॅपनीज सायंटिस्ट. हा कोणी शोधलावला होता, तर जॅपनीज सायंटिस्टने, ज्याला क्युरोसावा त्या सायंटिस्टचं नाव आहे, 1926. आता सुरुवातीला हा जो हार्मोन आहे तो त्यांनी कुठे बघितला होता, तर ही ऑब्झर्व दॅट वेन राईस प्लांट वॉज इन्फेक्टेड बाय फंगस जिब्रेला. आता राईस प्लांट जे होतं त्याला इन्फेक्शन दिलं होतं फंगसचं, किंवा इन्फेक्ट झालं होतं फंगसनी, जिब्रेला नावाच्या फंगसनी. जिब्रेला फ्युजिकुराय नावाचं फंगस आहे, लक्षात ठेवा. अँड इट शोज एक्सटेन्सिव्ह स्टेम इलॉंगेशन कॉल्ड, ज्याला काय म्हटलं जातं, एक्सटेन्सिव्ह सेल इलॉंगेशन, ज्याला म्हटलं जातं बाबाकेन डिसीज, हे लावून लक्षात ठेवा. अँड द क्रिस्टलाईन फॉर्म ऑफ जिब्रेलिन वेअर आयसोलेटेड बाय याबुटा अँड सुमेकी. आता जे क्रिस्टलाईन फॉर्म होता जिब्रेलिनचा, तो कुणी आयसोलेट केला होता, तर याबुटा आणि सुमेकीने आयसोलेट केला होता फ्रॉम द फंगस कल्चर, म्हणजे फंगसचं कल्चरिंग केलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं होतं, तर ह्याचा शोध लावण्यात आला होता. त्यानंतर दे नेम इट ॲज अ जिब्रेलिन, आणि नंतर मग त्यांनी काय केलं, तर जिब्रेलिन असं त्यांनी नाव दिलं. आणि ते सिंथेसाइज्ड इन यंग लीव्स. हे कुठं सिंथेसाइज केलं होतं, तर जो जिब्रेलिन आहे तो कुठे सिंथेसाइज होतो, तर यंग लीव्स, सीड्स, रूट्स, स्टेम टिप्स, त्यांच्यामध्ये हा काय होतो, सिंथेसाइज होतो. आणि दीस आर सिंथेसाइज फ्रॉम द मेव्हॅलोनिक ॲसिड. तर हा सुरुवातीला कुठून सिंथेसाइज होतो किंवा तयार होतो, तर मेव्हॅलोनिक ॲसिडपासून हा तयार होतो. त्यानंतर मोर दॅन 150 केमिकल टाईप्स आर नोन सो फॉर. आता त्यानंतर मग जवळपास 150 केमिकलचा टाईप्स आत्ता माहीत झालेला आहे. मग त्यामध्ये GA3 हा कॉमन आहे आणि बायोलॉजिकल ॲक्टिव्ह फॉर्म आहे, हे लक्षात ठेवा. GA3 हा काय आहे, तर मोस्ट कॉमन आणि बायोलॉजिकल ॲक्टिव्ह फॉर्म आहे, म्हणजे जिब्रेलिन 3 हे मोस्ट कॉमन वापरलं जातं बायोलॉजिकलमध्ये. आणि केमिकली इट कंटेन्स जिबियन रिंग, अ सायक्लिक डायटर्पिन
विथ फोर आयसोप्रिन युनिट्स. आता ह्यांचं जर केमिकल स्ट्रक्चर कन्सिडर केलं तर एक जीबीएन रिंग असते आणि त्याच्याभोवती चार आयसोप्रिन युनिट्स असतात, हे लक्षात ठेवा. म्हणजे अशा प्रकारे हे जिब्रिलिनचं स्ट्रक्चर असतं. आता फिजिओलॉजिकल इफेक्ट आणि ॲप्लिकेशन ऑफ जिब्रिलिन जर कन्सिडर केला तर हे जर इफेक्ट काय बघा किंवा ॲप्लिकेशन काय जिब्रिलिनचं, तर डॉर्मन्सी ऑफ बर्ड कॅन बी ब्रोकन बाय जिब्रिलिन ट्रीटमेंट. जे डॉर्मन्सी असते बर्डची, डॉर्मन्सी म्हणजे मी सांगितलं खूप दिवस जर कळी उमलत नसेल तर ती तोडण्यासाठी, त्याची डॉर्मन्सी किंवा ब्रोक करण्यासाठी, ब्रेक करण्यासाठी जिब्रिलिनची ट्रीटमेंट दिली जाते. अँड इट कॅन प्रमोट सीड जर्मिनेशन इन सिरियल्स लाईक बार्ले अँड व्हीट. आता इवन बार्ले आणि व्हीट आहे तर त्यांच्यामध्ये सीड जर्मिनेशन व्हावं म्हणून काय केलं जातं तर सिंथेसिस केलं जातं, हायड्रोलायझिंग एन्झाइम अमायलेस चं सिंथेसिस केलं जातं, प्रोडक्शन केलं जातं शुगर तयार करण्यासाठी. आणि अशा ठिकाणी मग काय केलं जातं तर जिब्रिलिनचा वापर केला जातो. द मोस्ट स्ट्रायकिंग इफेक्ट ऑफ इट इट इज द इलॉंगेशन ऑफ स्टेम. सगळ्यात महत्त्वाचा इफेक्ट काय जिब्रिलिनचा, तर स्टेमचं जर इलॉंगेशन म्हणजे स्टेमची जर लेंथ वाढवायची असेल, म्हणजे जिथं इंटरनोड आहेत प्रेझेंट, आता नोड इंटरनोड ऑलरेडी तुम्हाला मी सांगितलेलं आहे, तर तिथं इन्क्रीज करायची असेल लेंथ, तर जिब्रिलिनचा वापर केला जातो. इट ऑल्सो प्रमोट्स बोल्टिंग. बोल्टिंग म्हणजे काय तर इलॉंगेशन ऑफ इंटरनोड्स जस्ट प्रायर टू फ्लावरिंग इन प्लांट दोट विथ रोजेट हॅबिटॅट. आता फ्लावरिंग होण्याच्या आधी जर इंटरनोड इलॉंगेट करायचा असेल, म्हणजे मोस्टली ज्यांच्यामध्ये रोजेट हॅबिटेट, रोजेट म्हणजे काय तर बेस्ट एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर बीट, कॅबेज, बघा त्यांचं जर तुम्ही फ्रूट बघितलं तर हे असं स्ट्रक्चर दिसतं ज्याला रोजेट फॉर्म म्हटलं जातं, तर अशामध्ये जिब्रिलिन वापरलं जातं. इवन इट कॉजेस पार्थिनोकार्पी इन टमॅटो. पार्थिनोकार्पी म्हणजे काय तर आत्ताच मी सांगितलं फॉर्मेशन ऑफ फ्रूट विदाउट फर्टिलायझेशन. तर टमॅटोमध्ये पार्थिनोकार्पी जर आणायचं असेल स्टेज तर ती टमॅटोमध्ये जिब्रिलिनचा वापर करून आणली जाते, इवन ॲपल आणि पियरमध्ये. आणि काही फ्लावरिंग प्लांटमध्ये सुद्धा, म्हणजे फ्लावरिंग इन अ लॉंग डे प्लांट जे आहेत, तर त्यांच्यामध्ये पार्थिनोकार्पी आणण्याचं काम हे जिब्रिलिन करत असतात. इवन इट यूज टू इन्क्रीज द फ्रूट साईज अँड बंच लेंथ ऑफ द ग्रेप्स. इवन फ्रूटची साईज जर इन्क्रीज करायची असेल किंवा बंच जर ग्रेप्सचा इन्क्रीज करायचा असेल लेंथ, तर त्यासाठी जिब्रिलिन नावाचं हार्मोन वापरलं जातं. बघा बऱ्याचदा तुम्ही बघितलं असेल की काही वेळेस मार्केटमध्ये सीझनच्या आधीच ग्रेप्स मिळतात, तर हे जे ग्रेप्स आहेत किंवा बंच आहे ग्रेप्सचा तो इन्क्रीज करण्यासाठी साईज जिब्रिलिन नावाचं हार्मोन वापरलं जातं. अँड वेन जिब्रिलिन्स आर ॲप्लाइड ऑन जेनेटिकली डॉर्फ प्लांट. आता काही जेनेटिकली डॉर्फ प्लांट असतील, जेनेटिकली डॉर्फ म्हणजे मुळता जर त्यांची हाईट कमी असेल प्लांटची, जसं की मेज, तर ह्यांच्या स्टेमचं ग्रोथ रॅपिडली करायचं असेल, ग्रो करायचं असेल, इलॉंगेट करायचं असेल, तर त्यांची हाईट नॉर्मल होऊ शकते. म्हणजे एखादं जर बुटकं प्लांट असेल त्याची जर स्टेमची हाईट नॉर्मल करायची असेल तर इथे काय केलं जातं, जिब्रिलिनचा वापर केला जातो. आणि हे मेजमध्ये केलेलं आहे. आता ॲप्लिकेशन ऑफ जिब्रिलिन जर आहे ते ओव्हरकम्स द रिक्वायरमेंट ऑफ वर्नलायझेशन. इवन वर्नलायझेशनमध्ये सुद्धा जिब्रिलिनचा वापर केला जातो. आता वर्नलायझेशन म्हणजे काय बघा, आता हे सगळं डिटेलमध्ये आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहे, तरी मी एकदा शॉर्टमध्ये सांगते. वर्नलायझेशन म्हणजे कूलिंग ऑफ सीड ड्युरिंग जर्मिनेशन विच ॲक्सिलरेट फ्लावरिंग. आता सीड सुरुवातीला त्याच्यावरती ट्रीटमेंट केली जाते, मग त्यांना थंड केलं जातं, कूल केलं जातं आणि फ्लावरिंग त्यांच्यामध्ये केलं जातं किंवा होतं, त्याला वर्नलायझेशन म्हणतात. आता हे डीपमध्ये आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहे वर्नलायझेशन म्हणजे काय. मग त्यासाठी जिब्रिलिनचं ॲप्लिकेशन केलं जातं. युजुअली इट इनहिबिट्स ग्रोथ ऑफ रूट. इवन जिब्रिलिन जे आहेत ते काय करतात, रूटची जी काही ग्रोथ आहे ते इनहिबिट करतात. किंवा डिले सिनेसन्स. डिले सिनेसन्स म्हणजे एखादं प्लांट ओल्ड एज होण्याच्या होऊ नाही, कळते, ओल्ड एज होऊ नाही म्हणजे जुनं होऊ नये किंवा म्हातार होऊ नये, त्यासाठी हे जिब्रिलिन त्याला डिले पण करतं, उशीर पण लावतं. एवढा सगळा उपयोग आहे जिब्रिलिनचा. अँड प्रिव्हेंट्स ॲप्सिशन. इवन त्यांच्यामध्ये पटकन फ्रूट राईप होऊ नाही त्यासाठी सुद्धा ते प्लांटला प्रिव्हेंट करतं. अँड इट ऑल्सो ब्रेक्स डॉर्मन्सी ऑफ सीड अँड हॅस्टन्स जर्मिनेशन. हॅस्टन म्हणजे मी सांगितलं पटकन स्पीडअप करणे किंवा पटकन सीड जर्मिनेट करायचं कामसुद्धा हे जिब्रिलिन करत असतात.
म्हणजेच काय तर इवन ॲप्लिकेशन ऑफ जिब्रिलिन कॉजेस प्रोडक्शन ऑफ मेल फ्लावर्स ऑन फिमेल प्लांट. इवन जिब्रिलिनचा जर स्प्रे मेल फ्लावरवरती केला, सॉरी जिब्रिलिनचा स्प्रे जर फिमेल प्लांटवरती केला, तर तिथं मेल फ्लावर पण तयार होऊ शकतात. एवढे सगळे यूजेस आहेत, ॲप्लिकेशन आहेत जिब्रिलिनचे. म्हणजे जसं ऑक्झिन आहे तसं जिब्रिलिनसुद्धा बऱ्याच वेळेस फ्रूट राईपनिंगला किंवा अजून बऱ्याच ठिकाणी प्लांटचं किंवा स्टेमचं इलॉंगेशन करायचं असेल तर जिब्रिलिनचा वापर केला जातो. हे सगळे ग्रोथ हार्मोन आहेत. अजून आपण राहिलेले ग्रोथ हार्मोन नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. थँक्यू.